नैसर्गिक वनस्पती व प्राणी भाग दोन जीवन ब्राझील मधील वन्यजीवन जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये जीवनाची विविधता अधिक आढळते कोंडोर अनाकोंडा अजगर सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरी मकाऊ इत्यादी प्रजाती आढळतात कोंडोर ब्राझीलच्या नैऋत्य भागात अनाकोंडा पॅन्टानल प्रदेशात सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरीन आग्नेय भागात तर मकाऊ पूर्व भागात आढळते ब्राझीलच्या नैऋत्य भागात गवताळ प्रदेश असल्यामुळे तेथे कोंडोर पॅन्टानलच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अनाकोंडा आढळतात ब्राझीलच्या पूर्व व ईशान्य भागात पांझडी वनांचा प्रदेश असल्यामुळे तेथे सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांब्रिन मकाऊ इत्यादी प्रजाती आढळतात ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व सुजरी मगरी माकडे प्युमा, बिबट्या सोनेरी तांबरीन इत्यादी प्राणी आढळतात ब्राझीलमध्ये अनेक माशांच्या प्रजाती आढळतात समुद्रातील स्वार्डफिश नद्यातील पिराना व गुलाबी डॉल्फिन हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे ब्राझीलमध्ये विविध पक्षी आढळतात कोंडोर खूप उंचा उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे विविध आकाराचे पोपट मकाव फ्लेमिंगो या पक्ष्याच्या प्रजाती तसेच विविध प्रकारचे कीटक हे सुद्धा येथील वैशिष्ट्य आहेत या जैविध्यमुळे ब्राझील मधील वन्य जीवन अतिशय समृद्ध आहे वन्य प्रजाती नामशेष होण्याची कारणे एक वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी दोन स्थलांतरित शेती रोका तीन निर्वनीकरण चार प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास